गुड मॉर्निंग एवरीवन। मागची आपण मागचा जो चॅप्टर झाला होता तुम्ही त्यावरती एग्जाम दिलेलीच आहे। त्या एग्जाममध्ये बऱ्याच जणांनी काही चांगले मार्क घेतले, तसेच सगळ्यांनी चांगले घेतलेले आहेत, पण तरी देखील आणखीन वाढले पाहिजेत मार्क्स। वाढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करावं लागतं, स्टडीशिवाय पर्याय नाही। स्टडी करण्यासाठी तुम्हाला वेळ पण दिलेला होता, मी 2 दिवस दिलं, पण पुन्हा तरी देखील तुम्ही एग्जाममध्ये तर परफॉर्मन्स काही जणाचा थोडासा वीक वाटला। तर त्यांनी तुम्हाला माहिती आहे मी कोण कोण आहेत, तुम्ही आता मी प्रत्येकाची नावं नाही घेणार, तुम्हाला माहिती आहे की मार्क्स कोणाला किती पडले। तर आय होप की तुम्ही पुढच्या युनिटमध्ये चांगले मार्क्स मिळवतील, व्यवस्थित नोट्स, व्यवस्थित पॉईंट्स, रोजच्या रोज शिकवलेले पॉईंट्स चेकआउट करून घ्याल। ओके, तर हे सगळं तुम्हाला करायचं आहे। मागच्या चॅप्टरमध्ये थोडंसं एक क्वेश्चनबद्दल सगळ्यांना डाऊट होता, तरी मी तो क्वेश्चन परीक्षेत नाही टाकला, पण तरी एक्सरसाइजमध्ये आहे। हु आय ॲममध्ये फर्स्ट क्वेश्चन जो होता आहे पुस्तकमध्ये, आय डोंट हॅव ट्रू न्यूक्लियस, काय म्हणताय, आय डोंट हॅव ट्रू न्यूक्लियस, ओके, कॉमा सेल ऑर्गॅनेल्स ऑर न्यूक्लियर मेम्ब्रेन देखील म्हटलेला आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियर मेम्ब्रेन का प्लाज्मा मेम्ब्रेन और प्लाज्मा मेम्ब्रेन, हू आय ॲम म्हटले, ओके, हू आय ॲम हे ओळखायचं होतं तुम्हाला। याच्यामध्ये काय, ह्या क्वेश्चनमध्ये थोडंसं तुमच्याकडे काही चूक नाही, तुम्ही काय केलं की आय डोंट हॅव न्यूक्लियस अँड ऑर्गनल म्हटल्या तुम्हाला लक्षात आलं की असे फक्त मोनेरा किंगडममधले दॅट आर द बॅक्टेरियाच असतात। ठीक आहे, इथं ठीक होतं, पण तुम्ही थोडंसं आणखीन विचार करा। ऑर म्हटलं यांनी, प्लाझ्मा मेम्ब्रेन देखील म्हणत आहेत, ओके, ॲक्च्युली यांना बॅक्टेरियाबद्दलच विचारायचं होतं, इथं प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या ऐवजी त्यांना द्यायचं होतं ट्रू न्यूक्लियस ऑर मेम्ब्रेन बाउंड असं म्हणता येत होतं, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स असं जर म्हटले असते, ओके, यांनी जर असा क्वेश्चन दिला असता आय डोंट हॅव न्यूक्लियस ऑर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स इथंवर जर थांबले असते, तर आपण बॅक्टेरिया म्हणून सांगितलं असतं किंवा ऑर्गॅनिझम्स फ्रॉम मोनेरा किंगडम, राईट। पण यांनी काय सांगितलं की आय डोंट हॅव न्यूक्लियस, इथंवर बॅक्टेरियाचं कॅरेक्टर ट्रू न्यूक्लियस, हे पण बॅक्टेरियाचं कॅरेक्टर आहे, सेल ऑर्गॅनेल्स पण नाहीत त्यांच्याकडं, पण ऑर घेऊन त्यांनी परत इथं गडबड केली, प्लाझ्मा मेम्ब्रेन। आता प्लाझ्मा मेम्ब्रेन, आता भलेही यांचा क्वेश्चन चुकला असेल, ओके, क्वेश्चन चुकला जरी असला तरी आपल्याला इथं उत्तर देता येतो, असा पण एक ऑर्गॅनिझम आहे, आपण त्याला प्रोकॅरियोट बी म्हणत नाही, युकॅरियोट बी म्हणत नाही, आणि त्यांच्याकडे मेम्ब्रेन पण नाही, सगळ्यात महत्त्वाचं ह्याला बघून आपल्याला एक उत्तर आठवतो, तो म्हणजे व्हायरस। मी तुम्हाला व्हायरसचं सांगितलं होतं, त्यांच्याकडे जेनेटिक मटेरियल एकतर DNA असेल किंवा RNA असेल, आणि ह्यांचा DNA जो आहे, सपोज करा DNA आहे 3-5, ओके, डबल स्टँडर्ड समजू आपण किंवा सिंगल, दोन्ही कसंही असू शकतं। तर याच्यामध्ये अदर ऑर्गॅनिझम्स जर बघितलं, त्यांना न्यूक्लियर मेम्ब्रेन असतो, न्यूक्लिओलस असतो, हे सगळं कवरिंग असते, न्यूक्लियर मेम्ब्रेनची कवरिंग असते, सेल मेम्ब्रेनची देखील कवरिंग आहे, पण यांना तसं नसतं, डायरेक्ट असे प्रोटीननं झाकलेला यांचा DNA असतो, जेनेटिक मटेरियल असतो, म्हणजे अशा प्रकारचे, ह्यांना मेम्ब्रेनच नाही, यांना सेल स्ट्रक्चरच नाही, मग यांचं देखील आपल्याला उत्तर इथं आठवतो ड्यू टू द प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळं। म्हणून याचं उत्तर जे आहे गाईडमध्ये वगैरे जे आहेत त्यांनी त्यांना द्यायचं जे होतं बॅक्टेरियाबद्दल द्यायचं होतं, पण पुढं प्लाझ्मा मेम्ब्रेन देऊन त्यांनी
गड़बड़ के लिए गाइडवाला तसच उत्तर छापला असेल कुठेतरी दिसला असेल तुम्हाला ऑर्गैनिजम्स फ्रॉम मोनेरा किंगडम। मोनेरा किंगडम वाले ऑर्गैनिजम्स कोण असतात, मोनेरा वाले कोण आहेत सांगा मग, तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही बऱ्याच जणांनी एक्सरसाइज मध्ये लिहिले मोनेरा किंगडमचे ऑर्गैनिजम, ते कोण आहेत, बॅक्टेरिया। आपण बॅक्टेरियल सेल वॉल पाहिला, बॅक्टेरियाकडे डबल मेम्ब्रेन असतो सांगितलं, एक मेम्ब्रेन असतो सेल मेम्ब्रेन, दुसरा असतो सेल वॉल, असा एक स्ट्रक्चर काढला। मागच्या वर्षी देखील पाहिले तुम्ही की याच्याकडे प्लाज्मा मेम्ब्रेन अवेलेबल आहे, कोणाकडे, हे न्यूक्लियॉइड, ट्रू न्यूक्लियस नाही, एक सिंगल क्रोमोझोम, आणि याच्याकडे फ्लॅजिले पण असतात फॉर द पर्पज ऑफ मूव्हमेंट, ओके, हे सायटोप्लाझम। तर दोन मेम्ब्रेन आहेत, बाहेर असतं सेल वॉल आणि आतला मेम्ब्रेन असतो प्लाज्मा मेम्ब्रेन, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेल मेम्ब्रेन। मग मला सांगा ह्याला आता बॅक्टेरिया कसं देता येईल, ह्यांनी काय म्हणलं, आय डोंट हॅव ट्रू न्यूक्लियस, ट्रू न्यूक्लियस कॉमा दिले इथं, आणि सेल ऑर्गनल्स ऑर प्लाज्मा मेम्ब्रेन म्हणे। आता प्लाज्मा मेम्ब्रेन नाही म्हणून कसं आपण बॅक्टेरिया देऊ शकतो, सो दॅट इज नॉट पॉसिबल, म्हणून आपल्याला याला देखील उत्तर द्यायचं आहे, तो काय आहे, तर व्हायरस आहे। व्हायरसकडं ना तर न्यूक्लियस आहे, प्रश्नच नाही, सेलच नाही, तर न्यूक्लियस ट्रू असेल का फॉल्स असेल ते काहीच नाही, सेल ऑर्गनल्सचाही प्रश्न नाही, सेलच नाही तर ऑर्गनेल कुठून येतील, आणि प्लाज्मा मेम्ब्रेन तर नाहीच, ओके। तर मग आपण इथं व्हायरस घेतलेला आहे, मी तुम्हाला तिथं सांगितलं होतं की मी तुम्हाला ह्याच्याबद्दल पुन्हा आपण बोलू क्लासमध्ये सांगणार, तर हे मी तुम्हाला सांगितलं आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल। अजून तुम्हाला डाऊट असेल तर एखादं तुमच्याकडं मागच्या वर्षीचं पुस्तक असेल किंवा बॅक्टेरियाची जर डायग्राम भेटली, आता तुमच्याकडं मोबाईल्स आहेत, गुगल नेटवरती तुम्ही काय सर्च करणार, बॅक्टेरियल सेल स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला बॅक्टेरियाचा सेल दिसणार आणि त्याच्या स्ट्रक्चरला लेबल केलेली नावं दिसतील, कुठेतरी तुम्हाला प्लाज्मा मेम्ब्रेन देखील दाखवलं जातो, मग तुम्हाला उत्तर कळून जाईल, ओके, ठीक आहे, समजलं तुम्हाला हा क्वेश्चन, ओके। तर आपला दुसरा चॅप्टर आपल्याला स्टार्ट करायचा आहे, हेल्थ अँड डिसीजेसचा। सर्वप्रथम हेल्थ अँड डिसीजेस, हेल्थ मीन्स, आता हेल्थ म्हणल्यानंतर आपण आपलं आरोग्य, आपण सांगतो की आरोग्य म्हणजे हेल्थ आहे, पण हेल्थला जर आपण डिफाईन करायचं म्हटलं तर कसं करता येईल हे बघा, हेल्थ इज अ स्टेट ऑफ, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट, कसं सांगता येतो, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल, हा स्मॉल घ्या, मेंटल अँड सोशियली वेल बिंगनेस, वेल बिंगनेस अँड नॉट ओनली द ॲबसेन्स ऑफ डिसीज, एनी डिसीज म्हणू, ॲबसेन्स ऑफ एनी डिसीज, मजेदार डेफिनेशन दिली आपल्याला WHO, WHO तुम्हाला माहिती आहे कोण आहे, एक संस्था आहे, वर्ल्ड वाईड चालते, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, काय नाव आहे याचं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, यांनी आपल्याला ही डेफिनेशन दिली, हे सगळ्या जगाचं हेल्थचं केअर करत असते ही संस्था। आता त्यांच्याकडं खूप प्रॉब्लम्स आहेत, कारण आपल्याला कोरोना व्हायरस जो आहे परेशान करतो आहे, पण यांच्याकडे त्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही, ते शोधतील, ते करतील, सायंटिस्ट अवेलेबल आहेत आपल्याकडं, होईल त्याचं काहीतरी निदान। पण आपण हेल्थ कशाला म्हणतो, कशाला आरोग्य म्हणायचं, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल ॲज वेल ॲज सोशियली वेलबिंग। इथं बघा त्याला काय म्हणतो आहे, आपण जर समजा मी आहे
ओके मी फिजिकल फिजिकल म्हणजे माझी बॉडी स्ट्रक्चर किंवा एखाद्या माणसाची एखाद्या मुलाची फिजिकल हेल्थ चांगली आहे, फिजिकली चांगला आहे तो, त्याला कुठलं काही काय म्हणता येईल, त्याला फ्रॅक्चर नाही, बॉडीवरती कुठल्या स्क्रॅचेस नाहीत, काहीच नाही, व्यवस्थित आहे, हट्टाकट्टा आहे. मेंटल, आता मेंटल तुम्हाला समजतं की मेंटल याचा अर्थ पागल नाही, मेंटली म्हणजे काय असतं की आता सपोज करा मी शिकवतो इथं तुम्हाला हा चॅप्टर हेल्थ अँड डिसिजेस शिकवतो आहे आणि मी इथं सांगतो आहे की फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस. आता याच्यामध्ये मी फोटोसिंथेसिस कुठून आणलं? नाही ना, म्हणजे मला जे शिकवायचं आहे, मला जे पाहिजे तेच बोललं पाहिजे इथं, म्हणजे त्याला विचार करता आलं पाहिजे की सिच्युएशन काय आहे, तिथं कोणासोबत कसं वागायचं. आता हे सोशियलमध्ये जातं, मेंटल अँड सोशिएशन. सोशियल म्हणजे आता समाज, समाजामध्ये पण तसंच असतं. मोठे माणसं आले, आपल्यासमोर मोठं माणूस आहे, समजा एखादं वयोवृद्ध आहेत, म्हातारे माणसं आहेत, तर तुम्ही बॉल खेळताय, चेंडू खेळताय आणि चुकून त्यांच्याकडे बॉल पडला, तर तुम्ही हे आजा बॉल दे असं म्हणणार का त्यांना? नाही. जर असं म्हणताय तर तुम्ही सोशियली वेलबिंग नाहीत, तुम्ही फिजिकली आणि मेंटली, जरी मेंटली कुठं राहणार, तुम्हाला मेंटल विचारच करता येत नाही की सोशियली पण कुठलं राहणार. मग मेंटल अँड सोशियल एकमेकांशी रिलेशन आहे, रिलेट्स आहेत. जर तुम्ही मेंटली फिट आहात तर सोशियली देखील तुम्ही फिट राहाल, कारण तुम्हाला मेंटली म्हणजे विचारक्षमता जवळ पाहिजे, तरच तुम्ही दुसऱ्यांसोबत व्यवस्थित राहू शकता म्हणजे समाजामध्ये. जर तुम्ही तसं नाही राहणार, त्या म्हाताऱ्याला डायरेक्ट हे आजा बॉल देतोस की नाही असं जर म्हणाल, तर ते तुम्हाला हेल्दी म्हणणार नाहीत, किंवा ते म्हणणार नाहीत, किंवा तुम्हालाच समजतं. आता हा चॅप्टर शिकल्यानंतर प्रत्येकाला समजतं की आपण कोणाशी कसं बोलतोय, म्हणजे आपण हेल्दी आहोत का. तुम्ही स्वतःच विचार करायचा. फिजिकली भले आता आपला आशिष हट्टाकट्टा आहे आणि त्याला समजा बोलायचंच समजत नसेल, किंवा सरांना कसं बोलायचं, उलटं बोलायचं सरांना, जर असं काही असेल, किंवा पप्पाला काय बोलणार, आईला कसं बोलणार, उद्धट बोलणं किंवा माणसं मोठ्यांचं लहानचं आदर नाही करणं, या गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या मिळून जर व्यवस्थित असतील तरच त्याला आपण हेल्दी म्हणतो किंवा हेल्दी पर्सन म्हणतो, ह्याला हेल्थ म्हणतो. आता पुढं आपण काय म्हटलं, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, म्हणजे बॉडी त्याची फिट असली पाहिजे, मेंटली विचारक्षमता असल्या पाहिजेत, विचार करता आलं पाहिजे कुठली सिच्युएशन आहे तर त्याला कसं हँडल करता आलं. सोशियली म्हणजे समाजामध्ये देखील कसं वावरता येतं, कोणाशी कसं बोलायचं, कसं वागायचं आणि कुठं काय बोलायचं. वेल बिंगनेस, बिंगनेसचा अर्थ चांगलं असणं, व्यवस्थित असणं. अँड नॉट ओनली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. इथं नॉट ओनली, हे जे ओनली आहे इथं त्यांनी शब्द मेअरली घेतलेला आहे पुस्तकमध्ये, मी तुम्हाला सोपं जावं म्हणून मेअरली असं काहीतरी वर्ड घेतला आहे, तर याच्याऐवजी मी हा वापरला आहे, तोच अर्थ आहे. नॉट ओनली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज, ओके, फक्त कोणता रोग नाही याचा अर्थ तुम्ही हेल्दी म्हणू शकत नाही. फिजिकली सोबतच मेंटली देखील तुम्ही फिट असलं पाहिजे, सोशियली देखील तुम्ही व्यवस्थित वागलं पाहिजे, तर त्याला म्हणू आपण हेल्थ. ओके, समजलं असेल सगळ्यांना हेल्थची डेफिनेशन. आता हेल्थला फॉलो करा, फिजिकली पण फिट राहायचं, मेंटली अँड सोशियली सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, हे तर झाली डेफिनेशन. ठीक आहे, बाकीचं जे आहे आपण उद्याला पुढच्या क्लासमध्ये घेऊया, आता उशीर झालेला आहे, त्याच्यामुळं आजचा जो टॉपिक इथं थांबेल, उद्याला आपण कंटिन्यू करू. हेल्थची डेफिनेशन दिलेली आहे, काही समस्या असेल, कोणी हेल्दी नसेल तर तुम्ही व्यवस्थितपणे